भीमा सहकार साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात. भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर. भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 78% मतदान पार पडले असून आज सोलापूर येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली असून वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका एकत्रित करण्याचे काम चालू असून भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहे. बऱ्याचशा गावातील मतमोजणी झाली आहे, परंतु अजून कोणताही निकाल निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर झालेला नाही. 1 ते 2 गटाचा निकाल दुपारी 3 च्या सुमारास लागण्याची दाट शक्यता.